नववर्षाच्या स्वागतासाठीचं काउंटडाऊन आता सुरू था झालं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागत करण्यावर मर्यादा आल्यात राज्य सरकारनं एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी केल्या आहेत त्यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरीच साधेपणानं नववर्षाचं स्वागत करावं अशी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे दरवर्षी एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या दोन्ही दिवशी जगभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण असतं मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर दोन हजार वीस आणि नववर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं करणं अपेक्षित आहे एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ना, अनेक नागरिक घराबाहेर पडतात मात्र नागरिकांनी घराबाहेर न ना पडता नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणानं करावं असं या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आलं आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी काही नियम असे आहेत नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणानं करावं समुद्रकिनारी बागेत रस्त्यावर मोठ्या संख्येनं गर्दी करू नये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा साठ वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणं टाळावं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये मिरवणुका काढू नयेत धार्मिक स्थळी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं फटाक्यांची आतिषबाजी करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत नागरिकांनी एकतीस डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी बागेत रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करू नये तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठ वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि आरोग्याच्या दृष्टीनं शक्यतोवर घराबाहेर जाणं टाळावं नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करू नये तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत नववर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक नागरिक धार्मिक स्थळी जातात त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं तसंच संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात दरवर्षी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते मात्र यंदा फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं नियमांचं काटेकोरपणानं पालन व्हावं असंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे